नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे? तर आमच्या चिवचा झोपीचा टाईम झाला आता, हो ना? काय म्हणते, उठून बस. पप्पांची वाट बघतीये, है ना? पप्पा काय येणार, पप्पांना जरा लेट झाले आज यायला. काय म्हणते अनुष्का? काय नाही. तर काय नाही, बसलोय वाट बघत यांची. काय म्हणते मग, जेवण वगैरे करून आलो? जेवायला सांडग्याची भाजी होते, भाकरी होते आणि राईस होता. काय म्हणते अनु, हसती? आणि हे म्हणता तुम्ही कपाळ हे लावले, तर त्याच मार्गशीर्ष महिन्यात काय तळी उचलायची जी असते ना, ती होतं. तर पुसून गेलो. तुझं पुसून गेलं असं दे. छान लागलं. तर गेलती आज अनुष्का शाळेत, गेलती आल्या, अभ्यास वगैरे पण केला. ज्ञान आली. फरशीवाले काय आले नाहीत बघा आज आमचे. फरशी पूर्ण आणून ठेवली आहे, कधी एकदाची बसवून होईल असं वाटतं. आज येतो म्हणले होते पण आज काय आले नाहीत. आता उद्याचा दिवस फक्त परवा दिवशी दिसलं होत नवीन मिस्त्री. काय म्हणते ज्ञानू? काय नाही. काय नाही, नाही ना आली गप्पा मारायला. ह्यांचा फोन आता जरा लेट होणार आहे त्यांना. हे अक्काच्या मसाल्याच्या पत्र्याचं काहीतरी शेड मारायचं आहे, ती तिकडं काम चाललं आहे. तर आहेत ते तिकडं. शिव, गुड नाईट बोल सगळ्यांना. गुड नाईट. गुड नाईट सगळ्यांना. आणि घेते मी पण काळजी घेते. असं नाही का, व्हिडिओ वगैरे काढायचं म्हणलं तरच कानाचं हे काढते. आणि डॉक्टरांनी पण सांगितलंय म्हणजे एवढं काय नाही, घरात आहे तोपर्यंत तुम्ही असं ओपन ठेवलं तरी चालेल. ज्यावेळी तुम्ही असं गाडी ह्याच्यावर प्रवास करचाल त्यावेळी कानात कापूस वगैरे ठेवा आणि बांधून वगैरे टाका कान, सांगितले. आणि फक्त डोकं धुयला नाही सांगितलं अजून 15 दिवस. डोक्यात तर असं खांजत आहे ना बेमग, कारण आता 8-10 दिवस होऊन गेले ना, अजून 15 दिवस. केसाची काय अवस्था व्हायची काय माहिती, है ना ज्ञानू? झाला अभ्यास? असं तर घेते मी पण काळजी घेते. नाही सध्या एवढं काम वगैरे काय करते. स्वयंपाक हे आत्या करते, बाय धुणं हे बाय करते. ते पण सकाळचं काय असेल त्यावरून जाते ते. बाय सगळ्यांना, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. गुड नाईट.